तर विद्यार्थ्यांना एका ना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असा सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सर्वांना सांगू इच्छितो की आताच्या आताच या चॅनलला लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्या कारण असतं तसेच एक सेकंद देऊन सुपर क्लासला लगेच लगेच लाईक करायचं आहे जेव्हा तुम्ही लाईक कराल तुमच्यातर्फे मला मोटिव्हेशन मिळेल अशाच स्पेशल सुपर क्लास प्रकारचे पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी चला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला क्वेश्चन कव्हर करूया असा आहे केळीसोबत काय खाल्ल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो ते आपल्याला सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कोणते फळ आहे फळ आहे केळीसोबत काय खाल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो क सॉरी या ऑप्शन रिपीट झाल्यामुळे माफ करा तर अंडे दही लोणी तर ऑप्शन क्रमांक विद्यथ्यान दोन योग्य आहे केळीसोबत अंडे खाल्यास मानवाचा जो आहे तो मृत्यू होऊ शकत असतो तर घेऊया हो पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरे आहेत ते विचारलेलं आहे आपल्या राज्यामध्ये एकूण किती बंदरे आहेत चौवेचाळीस पंचावन्न एकोणपन्नास किंवा साठ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एकोणपन्नास बंदरे महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात कव्हर करूया तिसरा प्रश्न कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणते कोयना धरणाचे जलाशय तर ऑप्शनमध्ये आहेत शरदसागर नाथसागर सिरसागर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे सिरसागर जे आहे कोयना धरणाचे जलाशय ओळखले जात असते या नावाने तर कव्हर कोरिया विद्यार्थ्यांना आपल्या समोर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तर प्रश्न असा आहे की किडनीच्या कि उपचारासाठी कोणत्या किरणाचा वापर केला जात असतो किडनीच्या उपचारासाठी विचारलेला आहे बीटा किरण क्ष किरण अल्फा किरण किंवा बरीपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे क्ष किरणाचा वापर जो आहे तो किडनीच्या उपचारासाठी विद्यार्थ्यांना जा केला जा जात असतो कवर कोरिया पाचवा प्रश्न चिखलदर आहे थंड हवेचे ठिकाण किती उंचीवर आहे मीटरमध्ये उंची विचारलेली आहे चिखलदर आहे थंड हवेचे ठिकाण तर ऑप्शन मध्ये काय आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दिसून येते तर एक मिनिट थोडासा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे माफ करा तर ऑप्शनमध्ये एक हजार मीटर आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी मीटर आहे पाचशे मीटर किंवा एक हजार पाचशे मीटर तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी मीटर एवढ्या उंचीवर चिखलदर आहे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले दिसून येते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतो राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतो सर्वांना माहीत आहे तर किती वर्षांनी करत असतो पाच वर्ष चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दर पाच वर्षांनी राज्यपाल हा वित्त आयोगाची स्थापना करत असतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न विद्यत्यांना सहा क्रमांकाचा की उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून किती दिवस राहू शकतो उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून ऑप्शनमध्ये आहेत सहा महिने पाच महिने चार महिने किंवा दोन महिने तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जास्तीत जास्त सहा महिने उपराष्ट्रपती हा हंगामी राष्ट्रपती म्हणून राहू शकत असतो प्रश्न सातवा खालील की खालीलपैकी कोणकोणती कोणती नगदी पिके आहेत ते विचारलेलं आहे नगदी पिके कोणकोणती आहेत दिलेल्या पर पर्यापैकी हळद कापूस ऊस किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे या ठिकाणी ऊस तसेच कापूस तसेच हळद हे सर्व जे आहे ते नगदी पिकांचे प्रकार असलेले आपल्या सर्वांना माहीतच असतील तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा की मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित कलम राज्यघटनेतील कोणते आहे मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित विचारलेले आहे कलम वीस कलम सेहेचाळीस कलम पंचेचाळीस किंवा कलम या ठिकाणी पन्नास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य आहे कलम पंचेचाळीस हे मोफत व सक्तीचे शिक्षणाशी संबंधित राज्यघटनेमध्ये दिलेले आहे प्रश्न नववा भारता की भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणते आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण विचारलेले आहे ऑप्शनमध्ये आहे चेन्नई नागपूर सुरत किंवा बेंगलोर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती ठिकाण जे आहे नागपूर असलेले आपल्या सर्व या ठिकाणी दिसून येते तर प्रश्न दहावा राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता ते विचारलेले आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा तर भाग एकवीस भाग वीस भाग बावीस किंवा भाग पंधरा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भाग एकवीस मध्ये राज्यघटनेमध्ये जम्मू काश्मीरला हा एक विशेष दर्जा दिलेला होता कवर करूया अकरावा प्रश्न नल सरोवर पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात येते नल सरोवर पक्षी अभयारण्य महाराष्ट्र गुजरात पंजाब गुजरात किंवा बिहार तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गुजरात या राज्यामध्ये नल सरोवर पक्षी अभयारण्य स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पुढचा कवर करूया या ठिकाणी भारताचे सर्वात पहिले उपरा सॉरी राष्ट्रपती कोण होते ते विचारलेलं आहे स्वातंत्र्य भारतातील पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण राजेंद्र प्रसाद झाकीर हुसेन किंवा नीलम रेड्डी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जे आहे स्वतंत्र भारतातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्रपती व्यक्ती ठरलेले दिसून येतात प्रश्न तेरावा की धर्मस्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगितलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो कलम पंचवीस कलम वीस कलम तीस किंवा कलम चाळीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे कलम पंचवीस या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो नमूद केलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो प्रश्न या ठिकाणी चौदावा असा आहे की सिंहगड पुरंदर शिवनेरी हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तीन किल्ले विचारलेले आहेत सिंहगड पुरंदर आणि शिवनेरी तर रायगड पुणे जालना किंवा रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक दोन की आहे पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड पुरंदर आणि शिवनेरी हे तिन्ही कल्ले सॉरी किल्ले जे आहे ते स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर पंधरावा प्रश्न असा आहे की विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या असं म्हणतात विल्सन बंधारा कोणत्या धरणाला म्हणतात भंडारदरा धरण या ठिकाणी धरण किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक आहे भंडारदरा धरणाला जे आहे विल्सन बंधारा असे देखील म्हटले जात असते तर घेऊया सोळावा प्रश्न प्रश्न विद्यार्थ्यांना सोळावा असा आहे खालील की खालीलपैकी कोणता व्यक्ती हा विधानसभेला जबाबदार असतो विधानसभेला जबाबदार असणारा व्यक्ती विचारलेला आहे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल किंवा जिल्हा अधिकारी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर किती दोन योग्य राहणार आहे जो मुख्यमंत्री व्यक्ती असतो तो कशास जबाबदार असतो तर विधानसभेला जबाबदार असणारा एक व्यक्ती आपल्याला दिसून येतो प्रश्न सतरावा की भारत आणि मलेशिया या दोन देशांमध्ये कोणता युद्ध सराव आहे आपला देश आणि मलेशिया भारत मलेशिया या दरम्यान हरिमाऊ गरुड शक्ती किंवा मित्रशक्ती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हरिमाऊ युद्ध सराव जो आहे भारत व मलेशिया या दोन देशादरम्यान असलेला आपल्या समाज सर्वांना दिसून येतो प्रश्न अठरावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचारलेला आहे दासबोध गीता रहस्य किंवा ग्रामगीता किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन युक्ती आहे ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे कोणाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा दिलेल्या पर्यायपैकी ग्रंथ आहे प्रश्न एकोणीसावा असा आहे की कोणत्या आजारामध्ये व्यक्तीचं प्रकाश मुळीच सहन होत नसतो कोणता आजार आहे ज्यामध्ये जो प्रकाश आहे तो मुळीच डोळ्यास सहन होत नाही तर हिवताप मुतखडा धनुर्वात किंवा कावेळ तर ऑप्शन क्रमांक तीन युगी आहे धनुर्वातामध्ये कोणत्याही व्यक्तीस ज्याला धनुर्वात आहे त्यांना प्रकाश मुळीच सहन होत नसतो प्रश्न विसावा की कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे पूर्व किनाऱ्याचा भाग विचारलेला आहे मलबार कोकण दक्षिण किंवा कोरोमंडल तर कोरोमंडल हा जो भाग आहे तो विद्यार्थ्यांना कोणता तर भारताच्या पूर्व किनाऱ्याचाच एक भाग असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न एकविसावा भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के भाग कशाने व्यापलेला सॉरी त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के भाग विचारलेला आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी पर पर्वत मैदानी मैदानांनी टेकड्यांनी किंवा डोंगरांनी तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी पर त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के जो भाग आहे विद्यार्थ्यांनी तो कशाने व्यापलेला आहे तर तो ऑप्शन क्रमांक दोन मैदानांनी व्यापलेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न बावीसावा इलॉन मस्क खालीलपैकी कोणकोणत्या कंपन्याचे मालक आहेत इलॉन मस्क यांनी विचारलेले आहे स्पेस एक्स टेस्ला किंवा ट्विटर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना समोर या ठिकाणी चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे ट्विटर ज्याचे की आता नाव एक्स करण्यात आलेली आहे टेस्ला तसेच विद्यार्थ्यांना स्पेस एक्स जी की अंतराळ संस्था आहे त्यांची स्वतःची तर या सर्व कंपन्याचे मालक असलेले इलॉन मस्क हे आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न तेविसावा की सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे सिकंदराबाद रेल्वे स्थानक विचारलेले आहे दक्षिण मध्य रेल्वेचे पश्चिम रेल्वेचे किंवा पूर्व रेल्वेचे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दक्षिण मध्य मध्य रेल्वेचे 청... मुख्यालय म्हणजेच सिकंदराबाद हे रेल्वे स्थानक असलेले दिसून येते प्रश्न चोवीसावा चरख्याला राष्ट्रध्वजातून कोणत्या दिवशी हटवण्यात आलेले होते किंवा काढून टाकलेले होते चरख्याला गांधीजींचा जो चरखा होता त्याला तर वीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी तर विद्यार्थ्यांना लाईट थोडीशी गेलेली असल्या कारणास्तव सुपर क्लास थोडासा आपला बंद झालेला होता तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा दिसून होतो की भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता कोणासं म्हणतात ते विचारलेलं आहे राज्यघटनेचं रक्षण करता तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहणार आहे तर थांबा एक वेळेस आपल्याला मार्कर घ्यावा लागेल तर भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाला विद्यार्थ्यांना संबोधले जात असते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो सव्वीसावा की दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे ते विचारलेलं आहे दक्षिण भारतातील तर लदाख पठार दख्खन पठार माळवा पठार किंवा छोटा नागपूर पठार तर ऑप्शन क्रमांक दोन युगी आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार म्हणजेच कोणते तर दख्खनचे पठार असलेले आपल्याला माहिती असावे विद्यार्थ्यांना प्रश्न सत्तावीसावा असा आहे की सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र कोणते ठिकाण होते कोणत्या सतराव्या शतकामध्ये विचारलेलं आहे दिल्ली मुंबई कोलकाता किंवा सुरत तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन आहे मुंबई हे जे आहे सतराव्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी केंद्र एक ठिकाण बनलेले होते प्रश्न अठ्ठावीसावा गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी छत्रपती केसरी दीनबंधू किंवा दीनमित्र तर ऑप्शन क्रमांक विद्यथ्यान दोन उगे आहे केसरी वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे एक संपादक व्यक्ती होते आता किती वर्ष होते तर आपल्याला लगेच पुढच्या प्रश्नामध्ये कळून जाईल या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे सावित्रीबाई फुले यांचे विचारलेली आहे ऑप्शनमध्ये आहे नायगाव आपेगाव सुनेगाव किंवा माजगाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्नो आपल्या समोर या ठिकाणी किती एक योग्य आहे नायगाव हे जे ठिकाण आहे तो सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न तिसावा की गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे एकूण किती वर्ष संपादक राहिलेले होते किती वर्ष राहिलेले होते केसरी वृत्तपत्राचे संपादक चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष किंवा सात वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे एकूण सात वर्ष जे आहे गोपाळ गणेश आगरकर कोणत्या तर केसरी वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती राहिलेले होते आता विद्यार्थ्यांनी ला या सुपर क्लासला एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे कृपया करून या सुपर क्लासला सर्वांनी एक लाईक नक्कीच करायचा आहे जोही विद्यार्थी आतापर्यंत या सुपर क्लासला पाहत आहे तो विद्यार्थ्या वि, तो विद्यार्थी तो भावी अधिकारी होणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले किंवा म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच करून घ्या या चॅनलला सबस्क्राईब जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा होईल असे की पुढचा सुपर क्लास आपल्या चैनल जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर और मोबाईलवर वर मिळून जाए तर लगेच करून घ्या एक सुपर क्लास लाईक तसेच चैनल ला मिळतो मिळतो कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास